मुंबई पुण्यापाठोपाठ वेगानं विकसित होणारा जिल्हा म्हणून राज्याच्या अर्थकारणात नाशिकचे विशेष स्थान आहे. कांदा आणि द्राक्षांचे विक्रमी उत्पादन, फळे भाजीपाला निर्यात, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रकल्प आणि पौराणिक महात्म्य असलेली तीर्थक्षेत्रे यामुळे उत्तम कनेक्टिव्हिटी ही नाशिकची मूलभूत गरज आहे. जिल्ह्यात जड वाहतुकीचे तसेच रोज रस्त्यावर येणाऱ्या नव्या वाहनांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा सार्वजनिक बांधकाम मंडळानं आवश्यकतेनुसार रस्त्यांचे बांधकाम, रुंदीकरण, नूतनीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण आणि दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य दिलंय. जिल्ह्यात आदिवासी क्षेत्र लक्षणीय आहे. दुर्गम भागातील या क्षेत्रामध्ये दळणवळण सुविधा अत्यंत महत्वाची आणि अत्यावश्यक आहे. इथे तयार केलेल्या रस्त्यांमुळे आदिवासी भागातील जनतेला नाशिक मुख्यालयासह तालुक्याच्या ठिकाणांना जाणे आणि शिक्षण, आरोग्य सुविधा तसंच रोजगार मिळवणे शक्य झालंय. जिल्ह्यातील शहर, जिल्हा आणि राज्य महामार्ग एकमेकांना जोडल्यानं रस्त्यांचे जाळे विस्तारले. येथील धार्मिक स्थळे कमी अंतराच्या आणि उच्च दर्जाच्या अद्ययावत रस्त्यानं जोडली जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गावांच्या विकासात मोलाची भर पडणार आहे. हायब्रिड अॅन्युटी मॉडेल अंतर्गत जिल्ह्यातील काठरे दिगर चाळीसगाव रस्त्याचे काम वेगाने सुरू असून या अंतर्गत रस्ता रुंदीकरण, मजबूतीकरण, डांबरीकरण तसंच लहान मोठ्या पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे. आता अगोदर या रस्त्याकडे कोणी डुंकूनही पाहायचं नाही. खड्डे पडले का नाही पडले, काय आहे काय नाही, किती जाम होतं काय, बरेच ऍक्सिडेंट झालेत, बरेच लोक वारले तिकडं, बऱ्याच लोकांचं नुकसानही भरपूर झालं. आता रस्त्याचं काम चालू होणार म्हणून खूप चांगलं वाटतं. आता याचं प्लॅस्टिक मिक्स डांबर येणार आहे, त्याच्यामुळे रस्ता पावसाळ्यातही खराब होणार नाही. हा रस्ता 10 वर्षापर्यंत एकाच कॉन्ट्रॅक्टला दिला तर एक तो चांगल्यापैकी लक्ष देईल. खड्डे वगैरे झाले तर मग रिपेरिंग करणं तर त्यांच्याकडेच असतं, ते चालू चालू रिपेरिंगसुद्धा करून देतील. त्याच्यामुळे पाठीचे त्रास बी होणार नाही आणि मेंटेनन्स बी वाढणार नाही गाडीचं आणि गाडीला बी व्यवस्थित प्रवास करणार प्रवासी पण. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकारातून रस्ते बांधणीसाठी राज्यात प्रथमच नाशिकमध्ये अत्याधुनिक बेस सील तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रीन रोड तयार करण्यात येत आहे. या अंतर्गत कळवण तालुक्यामध्ये 11 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे दिवसाला 1 किलोमीटरचा रस्ता तयार होणार असून यामुळे कमी वेळेत रस्ता तयार करणे शक्य होणार आहे. हा रस्ता पहिला नव्हता व्यवस्थित, पावसाळ्यात पूर्ण खराब गाड्या पडत होत्या, खसत होते, कुठे किया जायला त्रास होत होता रस्त्याने आम्हाला. बाजारच्या गाड्या, माल वाहतुकीच्या गाड्या पूर्ण पडत होत्या, कोंबवत होता. आता नवीन यंत्र निघलं, त्याच्यामुळे मोठमोठे यंत्र आणून रस्ता प्लेन एकदम लेवलमध्ये केलं. नंतर रस्त्याचं काम चालू झालं चांगल्या पद्धतीने. आता गाड्या जास्त वेगवान धावते, त्या मागे जायला बाजारला आबुना कवन जाण्यासाठी त्रास होत नाही. पहिला 1 तास लागत, आता 8 तासात माणूस जवळजवळ पोहोचतो. नाशिक जिल्ह्यात रेल्वे मार्गांचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. मुंबई, कलकत्ता, दिल्ली या प्रमुख शहरांना जोडणाऱ्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गांवर नाशिक शहर आहे. यामुळे सुरक्षित वाहतुकीसाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी रेल्वे उड्डाण पूल बांधण्यात आले आहेत. लासलगाव आणि कुंदेवाडी येथील रखडलेल्या पुलांची कामे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागली आहेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी बांधकाम मंडळानं शासकीय इमारतींची बांधकामेही केली आहेत. जिल्ह्यात 12 ठिकाणी आश्रमशाळा, वसतिगृहे उभारल्यानं हजारो आदिवासी मुलामुलींना शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली आहे. देवीचे स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंगी इथे पायथ्यापासून गडापर्यंत फनिक्युलर ट्रॉली सिस्टीम उभारण्यात आली आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अवघ्या 3 मिनिटात पायथ्यावरून मंदिरात पोहोचणे शक्य होणार आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, आजारी व्यक्तींना यामुळे देवीचे दर्शन घेणे सोपे होणार आहे. मांगीतुंगी, भीलवाड या डोंगर शिखरांवर अखंड पाषाणात दगडाचे कोरीव काम करून 108 फूट उंचीची भगवान ऋषभदेवांची प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. नाशिक सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या या कामांमुळे जिल्ह्यातील दळणवळण सोपे झाले आहे. तसेच
येथील शेतमाल आणि औद्योगिक उत्पादने देशातील बाजारपेठांमध्ये कमीत कमी वेळेत पोहोचवणे शक्य होणार आहे. त्यामुळे निर्यात व्यापाराला चालना मिळून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धीचा मार्ग खुला झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कार्यतत्परतेमुळे नाशिक जिल्ह्याच्या गतिमान विकासाचे उद्दिष्ट साध्य झाले आहे.